आतापर्यंत मागे 3 दिवसापासूनची काही आंदोलन सुरू होती. विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आम्ही 20 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 7 गुन्हे जे आहेत ते IPC 307 खुनाचा प्रयत्न या सदराखालील आहेत. आणि या गुन्ह्यांमध्ये आम्ही अटकेची कारवाई सुद्धा केलेली आहे. 99 आरोपी आतापर्यंत आम्ही बीड जिल्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. धाराशिव, संभाजीनगर आणि जालना येथे जे काही गुन्हे दाखल होते त्यामध्ये आम्ही अटक केलेले आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या बाबतीत CCTV फुटेज आणि आमच्या जे इतर जी काही गोपनीय माहिती आहे त्याच्या आधाराने गुन्हेगारांना अटक केलेलं आहे. बहुतांश गुन्हेगारांची नावं निष्पन्न झालेली आहेत. त्यांचाही शोध घेऊन त्यांनाही आम्ही अटक करून पुढील प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही करत आहोत. SRPF च्या 4 कंपन्या सध्या बीड जिल्ह्यामध्ये तैनात आहेत आणि इथली परिस्थिती निश्चितपणे आता नियंत्रणात आहे. काल 144(2) प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली होती, परंतु इथल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, सामंजस्य दाखवलं आणि शांतता असल्यामुळे आता संचारबंदी शिथिल करण्यात आली आणि आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सकाळपासून इथलं दैनंदिन जीवन निश्चितपणे पूर्वपदावर येत आहे. पोलीस बंदोबस्त सक्रिय व्यवस्थित ठेवलेला आहे आणि कुठला अनुचित प्रकार गुंगे हातात रे हे बघा कॅनवा तिथंच आहे.